के देवे ईणे वाग्यग्ने तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय दान हे डबा घेतलास का तू? आजचं काम झालं, निघतो आता. साहेब त्या फायली पण आज चार्ज करायच्या, खूप इम्पॉर्टंट आहे त्या फायली. अहो माझं काम झालंय आता. पण साहेब हे पाटील साहेबांनी दिली, कारण ते बोलतात की आजच्याच फायलीच पाहिजे, कारण की ते बाहेर गेलेत. तर ठीक आहे, करतो. चल हर्ष मी आता निघतो. हा हा चालेल. जाऊ दे निशा, चल मी तुला सोडतो. काय गाशा, कशी आहेस? दिवाळीत काय खरेदी वगैरे केली का नाही? काय रे दादा, काय घेणार? दरवर्षी काय घेतलंच पाहिजे का? 5 वर्ष झाली ते यांना जाऊन, तेव्हापासून आम्ही दिवाळी साजरीच नाही केली. काय नाही गाशा, काळजी नको करूस, सर्व ठीक होईल. आता तो मुलगा पण कामाला लागलाय. अरे बाळा आलास, ये ये. अरे मामा कसं आहेस? सगळं कसं चाललंय? माझं सगळं व्यवस्थित चाललंय. तुझं कसं चाललंय? माझं पण चांगलं चाललंय. बाळा तुला असं होऊन आम्हाला खूपच छान वाटतंय. असंच मोठं हो आणि अशीच प्रगती कर. चल बाळा निघतो. चल आशा येऊ का? एक मिनिट, आज पण तुझी गाडी बंद पडली का रे? खरं सांग. हो आई, आज पण गाडी बंद पडली. वाटलेलंच मला, किती वेळा सांगितलंय तुला नवीन गाडी घे नवीन गाडी घे, तर ऐकत नाही तू. आई गाडी का स्वस्त आहे का? आणि पैसे पण कुठे आपल्याकडे आता? आई तुला कसं कळतं माझ्या मनातलं? आई आहे मी तुझी आई, आईला सर्वच कळत. रे बाळा आणि घरी लवकर ये, आज दिवाळी आहे. काय मग हर्ष, दिवाळीचे काय प्लॅन आहे? एवढं काही खास नाही रे. तू म्हणत होता ना तुला नवीन गाडी घ्यायची,
माझा एक मित्र आहे शोरूमचा, नंबर देऊ का तुला? खरं सांगू तर नाही जमणार रे. कसं तुझं सेविंग होते ना? एवढी सेविंग नाही रे की ज्याच्याने गाडी येईल नवीन. वरच्या ऍडजस्ट करू ना आपण. नाही जमणार रे बाबा. बाय बाय बाय. आई काय रे? आई लवकर आहे. आली का? पाणी पाणी मी घेऊन आलाय. तू इथे बस. आई नेमकं काय आणलं? काय रे काय आणलं? कपडे. चांगलं झालं, कधीपासून सांगत होती स्वतःसाठी कपडे घे, चांगलं झालं आणलं. माझ्यासाठी ना, तुझ्यासाठी आणलंय बघ. माझ्यासाठी? माझ्यासाठी कशाला, माझ्याकडे होते कपडे. अगं आई किती दिवस त्याच त्या साड्या घालणार तू? ज्यापासून बाबा गेले तेव्हापासून तू स्वतःसाठी एक साडी सुद्धा घेतली नाही. तुझे बाबा जेव्हा सोडून गेले तू स्वतःच माझ्याकडे, बाकी कोणी नव्हता. तुझं शिक्षण वर्ष सुरू होते, फी भरता भरता सर्व पैसे संपून जायचे. कोणत्याच दिवाळीत तुला कपडे घेता आले नाही, फटाके घेता आले नाही. सर्व मुलं बाहेर मस्ती करायची, फटाके फोडायची, तू त्यांना बघून घरात कुमसुम असायचंस. खूप वाईट वाटायचं रे, खूप वाईट वाटायचं, पण मी कधीच काहीच करू शकले नाही. एक मिनिट थांबा बाळा, हे पैसे घे. यात नवीन गाडी तर येणार नाही, पण जुनी दुरुस्त करून घे. आई गाडी तर नाही. का रे हर्ष, काय झालं? आई गाडी विकली. वेळ आहेस का तू? का विकलीस गाडी? आई ती गाडी जुनी झालेली. खरं खरं सांग हर्ष, त्यासाठी विकलीस ना गाडी तू? आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये एवढं सगळं करते माझ्यासाठी, सगळं माझ्यासाठीच घेते, स्वतःसाठी काय घेतच नाही. कधीतरी मी पण काय करायला पाहिजे का ना तुझ्यासाठी हर्ष? तू ना खरंच वेळ आहे. सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला.